नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रयास न्यूज। आइन्स्टाईनच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा किस्सा। प्रख्यात विद्वान आइन्स्टाईनच्या ड्रायव्हरने एकदा आइन्स्टाईनला म्हटले, सर, मी आतापर्यंत आपल्या सभेत बसून आपली सगळी भाषणं पाठ केली आहेत। हे ऐकून आइन्स्टाईन हैराण झाले। ते म्हणाले, ठीक आहे, आता आपण ज्या सभेसाठी जात आहोत तेथील आयोजक मला ओळखत नाही, तेथे माझ्याऐवजी तू बोल, मी तुझा ड्रायव्हर म्हणून बसतो। झाले, सभेमध्ये ड्रायव्हर स्टेजवर गेला आणि त्याने भाषणाला सुरुवात केली। उपस्थित सर्वांनी खूप टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला। पण त्याच वेळेस तेथे उपस्थित एका प्रोफेसरने त्यांना विचारले की, सर, आपण सापेक्षताची जी परिभाषा सांगितली ती परत एकदा व्यवस्थित समजावून सांगता का? खाली ड्रायव्हर म्हणून जे खरे आइन्स्टाईन बसले होते त्यांना वाटले, आता चोरी पकडली जाणार। परंतु स्टेजवरील ड्रायव्हरचे उत्तर ऐकून ते हैराण झाले। ड्रायव्हरने त्या प्रोफेसरला उत्तर दिले की, इतकी सोपी गोष्ट आपल्याला समजली नाही, काही हरकत नाही, ही गोष्ट तुम्ही माझ्या ड्रायव्हरला विचारा, तो पण तुम्हाला समजावून सांगेल। तात्पर्य एवढंच की, जर आपण नेहमी बुद्धिमान लोकांच्या संपर्कात राहिलो तर आपणही निश्चित बुद्धिमान होऊ शकतो, पण आपली उठबत जर मूर्ख लोकांसोबत असेल तर आपली बुद्धीसुद्धा त्यांच्यासारखीच होऊ शकते। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।